बघा आज आपण छान असा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर हे मिस्टरांचे सॉक्स आहेत बघा, जुने सॉक्स आहेत. आणि हा सॉक्स आपण फेकून न देता हा सॉक्स पासून आपण घरामध्ये काय वापर करू शकतो बघा. हे किती सॉक्स आहे, ट्रान्सपरंट झाला आहे बघा सॉक्सचा. मग हे आपण फेकून न देता ह्या सॉक्सपासून आपण काय वापर करू शकतो ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जर माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. चला तर मग आपण ह्या जुन्या सॉक्सचं फेकून न देता याच्यापासून आपण घरामध्ये कसा वापर करायचा आज ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, आपल्या घरातले फॅन असतात, सिलिंग फॅन, तो खूप घाण होतात, तर आपल्याला ते स्वच्छ करता येत नाही. तर असा जुना एखादा सॉक्स असतो तो हातामध्ये घालायचा आणि थोडासा ओला करायचा आणि छान पुसून घ्यायचा, त्यामुळे आपला फॅन पण खूप छान नीट अँड क्लीन निघतो आणि छान पुसून पण घेता येतो. बघा, अशा प्रकारे मी घरातले फॅन स्वच्छ करतो. घरात आपल्या खराब सॉक्स असतील त्या सॉक्सचा आपण असा वापर करून आपल्या घरातले एकदम नव्यासारखे चमकू शकतात. फक्त थोडंसं ते भिजून घ्यायचा सॉक्स. तर बघा, अशा प्रकारे भिजून घेऊन छान स्वच्छ करायचा, त्यामुळे नव्यासारखा आपला फॅन चमकू लागतो. सेकंड यूज, आपलं फर्निचर असतं, फर्निचर आपण क्लीन करण्यासाठी पण जुन्या सॉक्सचा अशा पद्धतीने वापर करू शकतो, त्यामुळे आपल्या घरातलं फर्निचर पण छान नव्यासारखं चमकू शकेल. थर्ड यूज आपण असा बघणार आहोत की आपल्या ज्या विंडो असतील त्या आपल्याला क्लीन करता येत नाही बाहेरच्या साईडने, तर अशा पद्धतीने आपण हातामध्ये सॉक्स घालायचा, क्लीन करायचा, बाजू कडा वगैरे ग्लास वगैरे बाहेरच्या साईडने असं स्वच्छ करायचं हातात सॉक्स घालून, त्यामुळे विंडोची ग्लास पण छान नव्यासारखी चमकू शकती. तर मोबाईल असतात बघा, आणि आपण बाहेर जाताना पर्समध्ये तो मोबाईल ठेवतो आणि मग आपला नवीन जर मोबाईल असेल तर त्या नवीन मोबाईलला स्क्रॅच पडण्याची शक्यता असते. पण अशा प्रकारे तुम्ही जर मोबाईल जुना एखादा सॉक्स असेल आणि त्यामध्ये जर ठेवला तर तुमच्या मोबाईलला अशा पद्धतीने तुम्ही ठेवला तर तुमच्या मोबाईलला अजिबात स्क्रॅच पडणार नाही. तर मैत्रिणींनो, कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींकडे फॉरवर्ड करा. तर आपण नेक्स्ट यूज बघणार आहोत. तर असा आपल्याकडे फाटलेला सॉक्स आहे बघा, तो आपण कट करायचा आणि हा फाटलेला सॉक्स आपण फेकून न देता तर ह्या सॉक्सचा आपण वापर बघणार आहोत. तर बघा, हा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि हा जो आपला फिसकटलेला भाग आहे खराब झालेला, तर ह्या भागाचा वापर बँड म्हणून पण करू शकतो हातामधला, किंवा आपण असे आपले मोकळे केस असतात काम करताना तर हेअर बँड म्हणून पण या सॉक्सचा वापर करू शकतो. आपले केस असे आपण काम करताना बांधून ठेवू शकतो टेनिस खेळताना. तर बघा, या सॉक्सचा आपण खराब झाला म्हणून टाकून न देता या सॉक्सचा आपण असा पण वापर करू शकतो आणि उरलेला भाग टाकून न देता आपल्या ज्या जीनच्या पॅन्ट वगैरे असतात तर त्याला आपण खिसा म्हणून पण शिवू शकतो आणि आपले त्यामध्ये पैसे कॉईन वगैरे पण आपण ठेवू शकतो ह्या उरलेल्या भागाचा, हा पण आपण वापर करू शकतो. आणि अजून मी एक पार्ट ह्याचा काढून घेणार आहेत आणि ह्याचा पण मी वापर तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, हा एवढा भाग मी कट करून घेतला आहे सॉक्सचा. तर आपण टेनिस खेळतो, हॉकी वगैरे, तर आपल्या हाताकोपऱ्यांना दुखापत होण्याची शक्यता असते, तर आपण असं हातात घालून आपण ते खेळू पण शकतो, किंवा आपण हेअर बँड म्हणून पण यूज करू शकतो केसांना. आपल्याला जर फेस पॅक वगैरे लावायचं असतं किंवा केसांचा आपण बेल्ट पण म्हणून ह्याचा वापर करू शकतो. बघा, अशा प्रकारे तुम्ही हेअर बेल्ट म्हणून वापर करून फेस पॅक वगैरे लावू शकता. बघा, अशा पद्धतीने तुम्ही वापर करा जुने सॉक्स. बघा, हे असं दिसतं
कपडे घेण्यापेक्षा आपण घरातला जुना सॉक्स घेऊन अशा पद्धतीने मशीन डीप क्लीन करू शकतो। खूप छान नव्यासारखे आपली मशीन चमकते अशा पद्धतीने आपण डीप क्लीन केल्यावर बघा किती घाण बसली आहे, जळा बसला आहे, जाळ्या झाल्या आहेत। अशा पद्धतीने जुन्या सॉक्सच्या सहाय्याने आपण मशीन नव्यासारखे चमकू शकतो। तर मैत्रिणींनो, जुने सॉक्स टाकून न देता अशा प्रकारे आपण छान छान त्याचा वापर करू शकतो। तर आजपासून तुम्ही पण जुने सॉक्स टाकून न देता अशा पद्धतीने घरामध्ये तुमचा वापर करा। बघा या सॉक्समुळे किती मशीन आपली छान नीट अँड क्लीन झाली आहे, कानाकोपऱ्यातली सुद्धा घाण निघली आहे, केवढी घाण पडली आहे बघा, आणि मशीन आपली खूप छान झाली आहे। नेक्स्ट टिप बघणार आहोत आपण। तर घरामध्ये असा आपला डब्बा डब्बा आपला घालायचा, आपल्या घरात जर एकच मिसिंग पेयरचा सॉक्स असेल तर अशा पद्धतीने घालून डब्ब्याला हा सॉक्स घालून घ्यायचा डब्ब्याला। बघा अशा पद्धतीने तुम्ही त्या डब्ब्याला घालून घेतल्यानंतर जो एक्स्ट्रा राहिलेला पोर्शन सगळं आतमध्ये घालायचा आणि याचा आपण छान असा वापर बघणार आहोत। तर बघा अशा प्रकारे तुम्ही त्या वेस्टेज डब्याला घालू शकता आणि याचा वापर तुम्ही तुमचे मेकअप ब्रश, सगळे आयलायनर, काजल, तर अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता। नेक्स्ट टिप बघणार आहोत। तर आपल्या घरातले असे डायनिंग टेबल असतात तर ते अशा साहाय्याने आपण सॉफ्ट छान असं पुसून घेऊ शकतो, त्यामुळे आपली ही ग्लास पण छान चमकेल नव्यासारखे। तर हा पण एक छान असा यूज आहे की आपण जुने सॉक्स टाकून न देता अशा पद्धतीने छान ग्लास पुसून घेऊ शकतो डायनिंग टेबलची, त्यामुळे आपला वेळही वाचेल आणि आपल्या टाकाऊपासून टिकाऊ या गोष्टींचा पण आपण वापर करू शकतो। शेवटचा वापराचा पण म्हणजे आपल्या घरात जसे सिलिंग फॅन असतात त्याच्यावर खूप धूळ बसते तर ते आपल्याला स्वच्छ करायला खूप त्रासदायक ठरतं। तर अशा पद्धतीने तुम्ही जुन्या सॉक्सचा वापर करून छान असे सिलिंग फॅन स्वच्छ करू शकता, त्यामुळे आपले सिलिंग फॅन नव्यासारखे चमकतात। तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ? जुन्या सॉक्सचे आपल्या घरामध्ये खूप सारे उपयोग आहेत, तर आजपासून तुम्ही पण तुमच्या घरातले जुने सॉक्स फेकून न देता अशा प्रकारे घरात खूप सारे उपयोग करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।